सर नमस्कार. प्रभाकर बांगर यांच्यावर आज जीवघेणा हल्ला झालेला आहे, आपण त्यांना भेट देण्यासाठी इथं आलेला आहात, आपली काय प्रतिक्रिया आहे? सकाळी 10:30 दरम्यान प्रभाकर शेठ बांगर यांच्यावर कळंब बायपासला हल्ला झाला. मला बातमी कळल्या पहिल्यांदा मी इथं आलो. आता 10:30 दरम्यान इथं आल्यानंतर त्यांची परिस्थिती बघितल्यानंतर अतिशय वाईट वाटलं. लोकशाही पद्धतीने आंदोलन करणारा शेतकरी संघटना सभ्यमान्य शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आमचे जुने सहकारी मित्र आम्ही अनेक वर्ष चळवळीमध्ये एकत्र काम केलं. आंदोलनं कशी करावी, लोकांच्यासाठी काम कसं करावं, प्रभाकर शेटबांगर यांच्याकडून शिकावं असं आम्ही अनेक वेळा भाषणामधून सांगायचं. असं एक चळवळीतनं समाजाचं समाजाभिमुख काम करणारा हा नेता आज त्यांच्यावर भ्याड हल्ला झाला. या हल्ल्याचा मी सर्वत्र निषेध करतो आणि त्यांच्यावर जो खुनी हल्ला झालेला आहे, ज्यांनी हल्ला केला, ज्यांच्या सांगण्यावरून हल्ला केला, त्यांची देखील चौकशी होणं आवश्यक आहे. आणि ज्या ज्या मारेकऱ्यांनी हल्ला केलेला आहे त्याच्यातील काही लोकांना प्रभाकर बांगर यांनी ओळखलेलं आहे, त्यामुळं त्यांच्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी आणि या घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना परिवाराच्या वतीनं, सर्व सामाजिक संघटनांच्या वतीनं आणि आमच्या महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत. त्यांनी काही दिवसांपूर्वी भीमाशंकर कारखान्यावर आंदोलन केलं होतं, उपोषण केलं होतं, त्यानंतर वळसे पाटलांचा त्यांनी पुतळा देखील जाळला होता, त्याच कारणावरून हा हल्ला झाला असं वाटतं का? त्यांनी उपोषण केलं त्यावेळी उपोषणाला भेट द्यायला मी स्वतः गेलेलो होतो. त्यांनी पुतळा जाळण्याचं मला ज्ञात नाही, परंतु पोस्टर जाळलं होतं. अतिशय भयानक गोष्ट आहे. खरं तर लोकशाहीमध्ये या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. लोकशाही मार्गानेच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण अशा पद्धतीने जर कोणी हल्ला होणार असेल तर ती गोष्ट अतिशय गंभीर आणि लोकशाहीला काळीमा फासणारी गोष्ट आहे. आम्ही पोलिसांकडे मागणी करणार आहोत की जिल्हाभर प्रभाकर बांगर यांना फिरावं लागतं, त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण द्यावं. अनेक आंदोलनं त्यांनी यापूर्वी केलेली आहे, परंतु मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये देखील त्यांनी फलक दाखवून आंदोलनं केलेली होती. अनेक मंत्र्यांना त्यांनी अडवलेलं होतं. आणि शेतकरी संघटनेची जी स्टाईल आहे, शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आक्रमक होऊन आंदोलन करणं ही शेतकरी संघटनेची पद्धत आहे. त्याच्यामुळं हा झालेला हल्ला जो आहे तो अतिशय भ्याड हल्ला आहे आणि त्याच्यावरती कारवाई कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. या हल्ल्यामागे कोण आहे असं तुम्हाला सांगितलंय प्रभाकर बांगर यांनी? प्रभाकर बांगर यांनी सांगितलं या हल्ल्यामागे वळसे पाटील देवेंद्र शहा यांच्या सांगण्यावरून हल्ला झाला असं प्रभाकर बांगर यांचं म्हणणं आहे. परंतु आता प्रथम दर्शनी ज्या लोकांनी त्यांना मारहाण केली ते लोक त्यांचं नाव घेऊन सांगत होते, परंतु आम्ही पोलिसांना मागणी करणार आहोत की याची निष्पक्षपणाने चौकशी करावी आणि या हल्ल्याचे जे सूत्रधार आहेत त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे.